नागपूर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत असल्याचे दावे प्रशासन करीत आहे, मात्र उत्तर नागपूर हा स्मार्ट सिटीचा भाग नाही का असा सवाल येथील नागरिक विचारत आहे. उत्तर नागपुरातील वांजरा लेआउटमधील रस्त्याचे चक्क तळ्यात रूपांतर झाले आहे. येथील नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत असून सोबतच साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढत असल्याच्या तक्रार देखील नागरिक करत आहे. काय आहे उत्तर नागपूरची दुर्दशा, चला बघूया. इधर इतनी तकलीफ है सर, क्या बताऊं मैं आपको. हर तरफ कीचड़, गली में कीचड़ पानी जमा हुआ है, मच्छर रात में काट रहे हैं, और जो आश्वासन नितिन राउत सर ने दिए थे वो एक भी बार ना देखने आए ना उस इसका काम हुआ कुछ जिस तरीके का बताए थे कि विकास होगा. विकास के नाम पर कुछ भी नहीं हुआ यहाँ पर, बस परेशानी पे परेशानी बढ़ती जा रही है. थोड़ा सा पानी आता है पूरा पानी भर जाता है गलियों में, इधर रोडों पे आप देख सकते हैं सामने. तो यून पाहतच नाही ना कोण का तुम्हाला का समस्या आहे का नाही, तुम्हाला का त्रास आहे. मॅक्सिक पलटी खाते, कोणाचे हात पाय तुटते, इथं गड्डे चप्पलच्या हार ना स्वागत करायचं आहे नगरसेवकांना, कारण तो येऊनच नाही पाहत, फक्त आम्ही वाट पाहतो तो मरण, तेव्हा त्याच्या समाधीवर चप्पलचा हार टाकून आणि त्या घाटावर नेऊन पोहोचवायचा विचार करून राहिलो आम्ही. बस हे तर दिसून राहिले ना सर, हे गड्डे पाणी, लहान लहान पोरं जाते असे, याच्यावर साप दिसते आम्हाला पाण्यावरती. धीरे धीरे चालू आहे त्याचं, एकही आश्वासन केलं नाही, नाही त्याच्यावर मलमा टाकला, पाण्याची सुविधा नाही आहे. हे टँकरचे हे लोकांना हे ड्रम हो डेंग्यूचा साथ पहिलून राहिला सर. हे काय पूर्ण कचरा, पूर्ण हे चिखल, नाही गडाच्या कडे नाही पाण्याची सुधारणा. आमच्या इकडे नागपूर मध्ये तिकडे झालंय सर, आमच्या इकडे काहीच नाही सुधारणा झाली आहे. मोठा रोडही तसाच आहे, लहान रोडही तसाच आहे. रोजचा आता आम्ही दुकानामध्ये बसतो, रोज आम्ही पाहतो कोण नाही. आमचा पूर्ण वांजरा का पूर्ण कळमनाच तसा आहे सर.